पेट्रोल दरवाढ होणार असल्याची बातमी आली आणि त्यानंतर पुण्यातल्या पेट्रोल पंपांवरती पेट्रोल संपलं आहे अशा पद्धतीचे बोर्ड लागायला सुरुवात झालेली आहे. पुण्यातल्या अशाच एका पेट्रोल पंपासमोर मी आहे, जे कलमाडींच्या घरासमोरचा जो पेट्रोल पंप आहे कर्वे रस्त्यावरचा, त्या ठिकाणी मी आता आहे. आणि इथे आपण पाहू शकतोय की कर्मचारी चक्क क्रिकेट खेळत आहेत असं चित्र इथे पाहायला मिळतंय. पेट्रोल संपलं आहे असा बोर्ड लागलेला आहे आणि कर्मचारी निवांतपणे इथे क्रिकेटचा आनंद लुटताना दिसत आहेत. फक्त हा एकच पेट्रोल पंप नाही तर इतर अनेक पेट्रोल पंपांवरती हेच चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर पेट्रोलची दरवाढ मध्यरात्रीपासून लागू होणार असल्यामुळे लोक खरं तर रांगा लावून उभे आहेत रात्रीच्या आत पेट्रोल भरून घ्यावं यासाठी, कारण थोडी थोडकी नाही तर तब्बल 7.5 रुपयांनी पेट्रोल वाढलेलं आहे आणि त्यामुळं लोकांनी रांगा लावलेल्या आहेत. पण दुसरीकडे मात्र अनेक पेट्रोल पंप चालक या पद्धतीने आपला पेट्रोल पंप बंद ठेवलेला त्यांनी दिसतोय. पुण्यातला हा एकच पंप नाही तर याचबरोबर इतरही अनेक ठिकाणचे पेट्रोल पंप आहेत जिकडे ही परिस्थिती पाहायला मिळते. तर जे पेट्रोल पंप सुरू आहे तिथे मात्र मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यातर्फे असं सांगण्यात आलेलं आहे की गेल्या दोन दिवसांपासून कुठल्याही पेट्रोल कंपनीने, पेट्रोल पुरवणाऱ्या कंपनीनी पुरवठा केलेला नाही आहे आणि त्यामुळं आज पेट्रोलचा साठा संपलेला आहे. जर असं असेल, दरवाढ होणार असल्याची कुणकुण लागल्यामुळेच हे जर झालेलं असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? आणि सामान्य नागरिकांना जर त्रास सोसावा लागतोय त्यामुळे या पेट्रोल पंप चालकांवरती देखील सरकार काही कारवाई करणार आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह प्राची कुलकर्णी, IBN.